दरम्यान शहांना स्वप्नदोष झालाय, संजय राऊतांनी ही टीका केली आहे. नवी मुंबईत गल्लोगल्ली फिरणं गृहमंत्री शहांना शोभत नाही असं राऊतांनी म्हटलंय. तर 370 कलम रद्द केलं म्हणून रोज शहांना नमस्कार केला पाहिजे असं चंद्रकांत पाटलांनी यावर प्रत्युत्तर दिलंय. राऊतांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलंय. अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे, याला स्वप्नदोष म्हणतात. 2024 ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे. संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे. आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्ली फिरत होते, हे त्यांना शोभत नाही. त्यांनी राष्ट्राचा विचार करावा. महाराष्ट्रामध्ये परमेश्वरावरही बोलणं, महापुरुषांवरही बोलणं आणि महान नेत्यांवरही बोलणं याचं धाडस, याचं धाडस म्हणा, याचा एका अर्थाने उपमर्द करण्याचा स्वभाव जो आहे, उपमर्द म्हणून आपण त्याला, किंवा अमितभाईंचं कर्तृत्व काय, त्यांची मेहनत काय, 370 कलम रद्द केलं यासाठीसुद्धा त्यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. पण अशांना टोकणे हे फक्त संजय राऊतच करू शकतात.